हॅलो एव्हरीवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम पंचवीस जून दोन हजार वीसच्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये पहिला प्रश्न आहे रिलायन्स जिओ टी व्हीने शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हरियाणा तर हरियाणाने रिलायन्स जिओ टी व्हीसोबत मुख्यमंत्री दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांतर्गत करार केला आहे या करारांमुळे राज्यातील ग्रामीण भागातील शालेय मुलांना शिक्षण देण्यात येणार आहे आता हा करार हरियाणाने केला तर मॅपमध्ये पहा हरियाणा राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्या कोण सत्यदेव नारायण आर्या आता ऑप्शनमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राने बेरोजगार तरुणांसाठी महास्वयं जॉब पोर्टल लाँच केला होता तर तेलंगणा तेलंगणाने शेतकऱ्यांसाठी पी एस वेदर हे मोबाईल ॲप लाँच केले होते आणि त्रिपुराने शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्ले लिटल स्टडी लिटल ही योजना सुरू केली होती तर मित्रांनो जर हे चालू घडामोडी लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि पहिल्यांदाच हे करंट अफेअर्स लेक्चर आपल्या चॅनलवर तुम्ही पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करा आता समोरचा प्रश्न पाहू अलीकडेच कोणाद्वारे युक्ती टू पॉईंट झिरो प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निसंक यांनी युक्ती टू पॉईंट झिरो हा प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे तुमच्या लक्षात असेल की अकरा एप्रिल दोन हजार वीस रोजी युक्ती पोर्टल लाँच करण्यात आला होता आणि युक्ती टू पॉईंट झिरो हा याच पोर्टलचा तार्किक विस्तार आहे आता युक्ती टू पॉईंट झिरो हा एक वेब पोर्टल आहे आता ऑप्शनमध्ये पाहू केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी आदिवासी तरुणांना डिजिटल मोडमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी गोल कार्यक्रम सुरू केला होता तर पूर्वोत्तर प्रदेश विकास राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी कोविड बीप या पहिल्याच फिजिकल पॅरामीटर मॉनिटरिंग सिस्टीमची सुरुवात केली होती आणि केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी भारतातील पहिल्या आभासी आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते आता समोरचा प्रश्न आहे अलीकडेच पाकिस्तानच्या कोणत्या शहरात पहिल्या हिंदू मंदिराची पायाभरणी करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इस्लामाबाद तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतरचे हे पहिलेच मंदिर बांधले जात आहे हे मंदिर काना कन्हैयालाल म्हणजेच श्रीकृष्णाचे आहे आणि याला श्रीकृष्ण मंदिर असे नाव देण्यात आले आहे आता पाकिस्तान पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद प्रधानमंत्री आहेत इम्रान खान करेन्सी आहे पाकिस्तानी रुपया आणि प्रेसिडेंट आहेत आरिफ अलवी कोण आरिफ अलवी बर पाकिस्तान आणि भारत या दोन देशांना वेगळी करणारी लाईन कोणती तर ती आहे रँड क्लिफ लाईन आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न भारत आणि चीन या दोन देशांना वेगळी करणारी लाईन कोणती याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आता पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राज्याने इंदिरा रसोई योजना सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजस्थान जे लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्या लोकांसाठी शुद्ध आणि पौष्टिक जेवण पुरविण्यासाठी राजस्थान सरकारने ही योजना सुरू केली आहे तर मॅपमध्ये पहा राजस्थान राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत राज्यपाल आहेत कलराज मिश्र आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत इंद्रजित मोहंती कोण इंद्रजित मोहंती आता तमिळनाडू तमिळनाडूच्या कैमतूर येथे मोदी किचन सुरू केले गेले होते आणि महाराष्ट्राने मी अन्नपूर्णा ही योजना सुरू केली होती तर मित्रांनो जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आता समोरचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या संस्थेला लिक्विड कुलिंग अँड हिटिंग गारमेंटसाठी पेटंट मिळाला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इस्रो तर इस्रोने अंतराळवीरांसाठी एक स्पेशल लिक्विड कुलिंग अँड हिटिंग गारमेंट बनवला आहे आणि याला आता पेटंट मिळाले आहे आता इस्रो इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन कोणता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली अध्यक्ष आहेत के सिवान आणि डी आर डी ओ आणि नासा या दोघांची पण स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली हेही आपल्याला लक्षात असायला हवे आता पुढचा प्रश्न पाहू अलीकडेच कोणत्या राज्याने निष्ठा विद्युत मित्र योजना सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश ग्रामीण भागात होणाऱ्या विजेच्या चोरीला आळा बसवण्यासाठी मध्य प्रदेशने ही योजना सुरू केली आहे तर मॅपमध्ये पहा मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान आणि राज्यपाल आहेत लालजीदास टंडन कोण लालजीदास टंडन तर छत्तीसगडने शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी राजीव गांधी किसान योजना सुरू केली होती आणि पश्चिम बंगाल सरकारने ग्रामीण भागातील लोकांचा विकास करण्यासाठी मित्र स्मृती ही योजना सुरू केली होती आता पुढे पहा कोणते मेट्रो स्टेशन उत्तर भारतातील पहिले शीमेन स्टेशन बनले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नोएडा तर नोएडा हे उत्तर भारतातील पहिले शिमेन स्टेशन बनले आहे या स्टेशनवर ट्रान्सजेंडर समुदायासाठी विशेष सुविधा असणार आहेत आणि हे स्टेशन नोएडा स्टेशनवर बनवण्यात आले आहे आता पुढचा प्रश्न आहे अलीकडेच पासी यांना कोणत्या देशामध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इथिओपिया तर पासी यांना इथिओपी इथिओपियामध्ये अमेरिकेच्या नव्या राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आता हा प्रश्न काय इम्पॉर्टंट आहेत कारण गीतापाशी या भारतीय अमेरिकन व्यक्ती आहेत त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास करताना यांचे नाव लक्षात असणे आवश्यक आहे आता समोरचा प्रश्न आहे अलीकडेच स्टीव विंग यांचे निधन झाले ते कोण होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चित्रपट निर्माता तर स्टीव विंग हे एक चित्रपट निर्माता होते आणि यांचे आता निधन झाले आहे त्यामुळे त्यांचे नाव लक्षात असणे आवश्यक आता समोरचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या डब्ल्यू डब्ल्यू ई रेसलरने निवृत्तीची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंडरटेकर तर डब्ल्यू डब्ल्यू ई रेसलर अंडरटेकर यांनी नुकतेच निवृत्तीची घोषणा केली आहे यांचा जन्म अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झाला होता आणि आता यांनी निवृत्तीची घोषणा केली तर करंट अफेअर्सचा अभ्यास करताना आपल्याला यांचे नाव लक्षात असणे आवश्यक आहे आता समोरचा प्रश्न पाहू अलीकडेच कोणत्या बँकेने स्वास्थ्य कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन येस बँक तर येस बँकेने स्वास्थ्य कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे तर येस बँकेची स्थापना दोन हजार चार साली झाली हेडक्वार्टर आहे मुंबई येथे आणि इचे सध्याचे सीईओ आहेत प्रशांत कुमार कोण प्रशांत कुमार आता पुढे पहा अलीकडेच कोणत्या बँकेने विमा विकण्यासाठी चार विमा कंपन्यांसोबत करार केला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युको बँक तर युको बँकेने आपल्या विमा विकण्यासाठी चार विमा कंपन्यांसोबत करार केला आहे तर युको बँकेची स्थापना नाईन्टीन फोर्टी थ्री साली झाली हेडक्वार्टर आहे कोलकाता येथे सीईओ आहेत अतुल कुमार गोयल कोण अतुल कुमार गोयल तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण पंचवीस जून दोन हजार वीसशी निगडीत सर्व चालू घडामोडींचा समावेश केला आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.